अल्पवयीन मुलाला देशी बनावटीच्या पिस्तूलने गोळ्या घालून ठार मारणाऱ्या एका गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार वाकड परिसरातील शिवराज नगर रहाटणी येथील एक्सपर्ट मोबाईल शॉपी नावाच्या दुकानातून 15 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस तपास अधिकारी डॉक्टर विवेक मुंगळीकर यांनी सांगितले की या घटनेत मरण पावलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे नाव ओवेज इसहाक इनामदार आहे, जो त्याच्या मामाच्या मोबाईल शॉपमध्ये एकटाच बसला होता. तेव्हा तेथे किरण वासरे नामक व्यक्ती आला आणि त्याने अवैधरित्या आणलेली पिस्तूल ओवेजला देखून धमकावले. त्यावर ओवेजने किरणला तेथून शांतपणे निघून जाण्यास सांगितले, तरीही तो न गेल्याने ओवेजने किरणच्या या कृत्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करेल असे सांगितले. त्यामुळे किरणला राग आला आणि त्याने ही पिस्तूल ओवेजवर कडे फिरवत थेट ओवेजवर गोळी झाडली आणि तिथून पळून गेला. ओवेजचे वडील गोळीबाराच्या आवाजाने दुकानाच्या दिशेने धावले आणि त्यांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून ते घाबरले आणि जखमी ओवेजला उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यांनी दाखल केले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याच्यावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलने ओवेजला मृत घोषित केले. त्यानंतर मृत ओवेजचे वडील इसहाक इनामदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी किरण शिवाजी वासरे याला अटक केली आणि त्याच्याकडून पिस्तूलही जप्त केले. त्यानंतर पोलीस आता या व्यक्तीचा शोध घेत आहे ज्याने किरणला पिस्तूल दिले होते. काल रात्री संध्याकाळी 8:40 ते 9:15 दरम्यान ओवेज इसहाक इनामदार नावाचा एक 16 वर्षाचा मुलगा शिवराजनगर राटणे इथल्या आपल्या मामाच्या एक्सपर्ट मोबाईल रिपेअर शॉपी या दुकानात बसला असताना तिथं त्याच्या तोंडओळखीचा त्याचा एक मित्र किरण वासरे हा तिथे आला व त्याने मोबाईलचं चार्जर कॉर्ड त्याला मागितलं. त्यावेळी त्याच्या हातात ओवेजला बंदूक दिसली, त्यामुळे ओवेजनं त्याला सांगितलं की तू बंदूक तुझ्या हातात बंदूक आहे, तू इथून निघून जा नाहीतर मी पोलिसात कंप्लेंट करेन. असे म्हटल्यानंतर किरण वासरे याला राग आला आणि त्याने शिवीगाळ व दमदाटी केली आणि ते हातात ज्या बंदुकीने ओवेजच्या दिशेने फायरिंग केली, त्यामुळे ओवेज हा ओवेजच्या उजव्या छातीवर जखम होऊन ओवेजचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या अनुषंगाने ओवेजच्या वडिलांनी इसहाक इस्माईल इनामदार यांनी पोलीस स्टेशन वाकड येथे फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टर नंबर 680/2021 कलम 302 भादवी तसेच आर मॅक 325 आणि 527 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असताना दिनांक 6 दिवसाचा त्याला PCR मिळालेला आहे आणि आरोपीच्या पिस्टल कोठून आणि पिस्टल कोठे लपवले याबाबत पोलिसांचा तपास चालू आहे. त्याच्याविरुद्ध असण्याची माहिती आम्ही घेत आहोत आणि माहिती मिळाली लगेच कळवतो आम्ही.